series line, series line, parallel arrangements of capacitors. Series and parallel arrangements of capacitors. एक मोठा कॅपॅसिटर वापरणं का घटक आहे हे कधी कळलं की टू यूज अ सिंगल लार्ज कॅपॅसिटर इज ऑलवेज व्हेरी व्हेरी डिसएडव्हान्टेजियस. ओके, बिकॉज इफ द कॅपॅसिटर प्लेट्स आर मोर, द चार्जेस आर मोर, फोर्सेस आर मोर, सो प्लेट्स कॅन बँक, प्लेट्स कॅन गेट अट्रॅक्टेड towards each other. Okay, energy losses would be more. Okay, and to avoid all those things we have to do extra effort. Some kai tari okay khup sare efforts karayla hve man te karu nahi ke te karayla padu nahi manun kay karayla paije chote chote capacitors multiples mode vapra. The capacitors in series, why will capacitors in series mode? Potential gates डिवाइडेड, पोटेंशियल गेट्स डिवाइडेड, आज सीवन है, सी टू है, के तो वन बाय गुना काय होईल, के रेसिप्रोकलचं ऍडिशन करतोय आपण, म्हणजे का ते बघितलंय आपण, ओके काय पोटेन्शियल ऍडिशन, पोटेन्शियल मीन्स क्यू बाय सी, ओके सो द इक्विवेलेंट कॅपॅसिटर सी काय कळतंय, सो सी ई कॅन बी गिवन अँड एलसीएम याचा सीवन सी टू बराबर घेतला तर एलसीएम वर जाईल सीवन सी टू आणि इकडे सीवन बाय सीवन प्लस सी टू, सो इक्विवेलेंट कॅपॅसिटन्सी आणि कळतंय लक्षात येतं काही कन्फ्युजन ते पुढे पॅरलल कॅपॅसिटर्स मध्ये काय होतं बोला की कॅपॅसिटन्स ऍडिशन करतो. CE is equal to addition of those capacitors. Okay. Now, आता एक आणखी महत्वाचा पॅरामीटर, हाऊ टू कन्वर्ट सिरीज अरेंजमेंट सिरीज इंटू पॅरलल, तर काही शॉर्ट्स, ओके शॉर्ट सर्किटिंग केलं जातं, काय केलं जातं, शॉर्ट सर्किटिंग. आता हे शॉर्ट सर्किटिंग म्हणजे काय, की कॅपॅसिटरच्या दोन एंड मधलं पोटेन्शियल सेम करणं. ओके, जर समजा असे तीन कॅपॅसिटर्स आहेत की दीज आर थ्री कॅपॅसिटर्स अरे लक्षात येत, आता ह्या कॅपॅसिटरला जर तुम्ही अशा एका वायरनं जोडलं, ओके तर कळतंय काय झालं, तर हा पॉझिटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह, आता इथं काय केलं होतं, हे पॉझिटिव्ह प्लेट्स आणि याची पॉझिटिव्ह प्लेट्स, ते याची निगेटिव्ह याच्या पॉझिटिव्हला जोडली होती, सेकंडली लक्षात येतं. आता हा वायर जर जोडला तर हा पॉझिटिव्ह, ओके आणि याचा पॉझिटिव्ह, ओके हा पॉझिटिव्ह कशाला जोडला होता, ओके हा निगेटिव्ह पॉझिटिव्हला, तर हा पॉझिटिव्ह कशाला जोडला गेला होता, मुला लक्षात येत आहे, कळतंय, म्हणजेच काय रे, आता हे मीटिंग बदलू शकता, समजतंय ते, कळतंय काही कन्फ्युजन, पण आता इकडे जर पॉझिटिव्ह आहे इकडे निगेटिव्ह आहे, ओके तर पोटेन्शियल डिफरन्स राहील की नाही, मग पोटेन्शियल डिफरन्स मेंटेन करायचा आहे, ओके तर काय होईल, आता असा वायर जोडल्यामुळं हा पॉझिटिव्ह होईल आणि हा निगेटिव्ह होईल, आणि हे कशात असतं, तर इथं पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह जोडला, पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह प्लेटला निगेटिव्ह प्लेट जोडली, अशी अरेंजमेंट झाली, ओके म्हणून ह्याला शॉर्ट सर्किटिंग म्हणतो. तसंच इथं असा केला शॉर्ट सर्किट, हा सी वन सी टू सी थ्री, आता हे कसे झाले, सी वन सी टू सी थ्री हे कशात आहेत, हे तीन टर्मिनल मध्ये आहेत, कोणत्या, हा वन हा टू, ओके समजा हा वन तर आपण वन, हा टू तर, आता पहिला कशात आहे बोला, दुसरा कशात आहे, तिसरा कशात आहे, मग तिन्ही कॅपॅसिटर्स वन आणि टू मध्ये, म्हणजे काय रे, पॅरलल अरेंजमेंट ऑफ कॅपॅसिटर्स, लक्षात येतं, कळतंय, बरं शॉर्ट सर्किटिंग कळलं, शॉर्ट सर्किटिंग म्हणजे वायरनं
कनेक्ट करना, लक्षात येत आहे? काही कन्फ्युजन बिलकुल नाही आहे. चला आता कॅपॅसिटरच्या काही सिरीज आणि पॅरलल अरेंजमेंटचे छोटे छोटे एमसीक्यू सॉल्व्ह करूया. छोटे छोटे एमसीक्यू ओके. तर काय करा, एक सेमी सर्क्युलर प्लेट ते इथे काही तीन किंवा चार कॅपॅसिटर त्यांचे होते ते काय कळत आहे काही कन्फ्युजन. 1, 2, 3 ओके. पुढे 1 आणि आता विचारला हा टर्मिनल आणि हा टर्मिनल सगळे कॅपॅसिटन्स आहेत. तुला वरचे तीन कसे आहेत? वरचे तीन डोळे झाकून पॉझिटिव्ह निगेटिव्ह देण्याची पण गरज नाही. दिले तर काहीतरी गोंधळ आहे ओके. याचा विचार करा आपण. जर नाही दिला तर वरचे तीन सिरीज होईल. मग त्या तीन बद्दल काय होईल? C/3 नावाचा एक कॅपॅसिटर येईल आणि तो खालच्या CC कसा असेल? अरे लक्षात येत काही कन्फ्युजन ओके. काही कन्फ्युजन बिलकुल नाही. बर आणखी कॉम्प्लेक्स क्वेश्चन कसे विचारले जातात ओके. तर एक्झामला विचारलेला क्वेश्चन आहे त्याला की काय आहे C1 कॅपॅसिटी. C1 काय आहे? कॅपॅसिटन्स ऑफ इच कॅपॅसिटर. कॅपॅसिटन्स ऑफ इच कॅपॅसिटर. इच कॅपॅसिटर ओके. समजतं? असे किती आहे? N1 नंबर ऑफ कॅपॅसिटर. काय आहेत N1? नंबर ऑफ कॅपॅसिटर. काय कळत आहे? बर C1 आणि N1 ओके. तर हे कसे आहेत? अरेंज्ड इन सेरीज. तर काय म्हणजे इक्विवेलेंट कॅपॅसिटन्स? बोला 1/CE = 1/C1 सगळे 1111 चे ऍडिशन किती वेळा? N1 म्हणजे काय येईल इक्विवेलेंट कॅपॅसिटन्स? CE = 1111 चा ऍडिशन किती वेळा आहे? 1/C1 + 1/C1 आणि सोर मग हा C1 सगळीकडे कॉमन आणि 1 ऍडिशन किती रे? जेवढ्या वेळा आहे तेवढं N1. सो 1/CE तर हे CE = किती आला बोला? C1/N1. अरे लक्षात येत काही कन्फ्युजन? आता C2 इज द कॅपॅसिटन्स ऑफ इच कॅपॅसिटर. कॅपॅसिटन्स ऑफ पुन्हा इच कॅपॅसिटर आणि N2 नंबर ऑफ कॅपॅसिटर. नंबर ऑफ कॅपॅसिटर काय कळत आहे? हे पण कसे अरेंज केलेले? सिरीज. आता डायरेक्ट लिहू शकता बोला काय इक्विवेलेंट कॅपॅसिटन्स? त्याला C1 म्हटलं त्याला काय म्हणा किती येईल? आता ह्या दोघांचा रेशो विचारला C1 to C2 आणि जमेल का? काय येईल? बर परत दिलंय ओके. काय इक्विवेलेंट कॅपॅसिटन्स ऑफ बोथ द कॅपॅसिटर्स आर सेम म्हणजे काय? C1 आणि CE2 काय आहे? सेम आहे ओके. मग त्यांचा रेशो काय येईल? 1 ओके. मग व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ C1 इन टर्म्स ऑफ C2? फॉर एक्झाम्पल काय येईल? C1 by N2 = C1 by N1 अरे ना काय कन्फ्युजन? बघ C2 इन फॉर्म ऑफ C1 किंवा C2 इन फॉर्म ऑफ C1 और C1 इन फॉर्म ऑफ C2 कॅल्क्युलेट करता येईल का? फक्त N2 तिकडे न्यायचा किंवा इकडे N1 आणायचा? तर जमेल का? काही कन्फ्युजन? बरं याला आणखी काय केलं जाऊ शकतं बोला? आता 2 पैकी हे कसे आहेत? हे कसे जोडले? अरे गुना मग पॅरलल जोडला तर काय होईल रे बोला? तर C1 लक्षात येत त्याचा कशाची रेशो? C2C. अर्ज मिळेल ओके. खेळू शकाल
बर इथं एन वन एन टू दिला, काही नंबर दिलेत काही वेळा, ओके. आणि असे टोटल 4 ते 5 क्वेश्चन आतापर्यंत विचारले आहेत. कसलाही क्वेश्चन डील करू शकाल? अरे सिरीज पॅरल वर, ओके, नंबर गेम जमते बोला. शर पुढे या कॅपॅसिटरच्या सिरीज पॅरल अरेंजमेंट मध्ये न बसणारे प्रॉब्लेम, ते हे 3 कॅपॅसिटर्स आहेत. प्रत्येकाची कॅपॅसिटन्स आहे, लक्षात येत. आता इथं एक कॅपॅसिटर आहे आणि हा किती आहे, लक्षात येत. इथं एक कॅपॅसिटर आहे, इथं एक ओके टर्मिनल आहे आणि हा कॅपॅसिटर आहे बोला 6 मायक्रोफॅरॅड. आणि हा पण ते सगळे 6 मायक्रोफॅरॅडचे कॅपॅसिटर आहे. ते काय आहे ही? दिस इज द व्हीटस्टोन ब्रिज ऑफ कॅपॅसिटर. अरे जे रेजिस्टन्सला होतं ओके तेच इथं इंटरनल इक्विव्हॅलेंट दिले जातात, नाही तर काय दिलं जातं रे? ते सिंगल डबल हा मधला कॉमन आहे, ज्याला बॅलन्स ते कॅपॅसिटर म्हणतोय. आणि ह्या दोघांचा प्रोडक्ट हा 12 आहे ते, तर ह्या दोघांमध्ये ते रिलेशनशिप ओके दोघांचा रेशियो सारखा येईल ओके, कळतंय? किंवा याचा याचा आणि याचा याचा प्रोडक्ट सारखा येईल ओके. ही एक अरेंजमेंट आहे व्हीटस्टोन ब्रिजची कॅपॅसिटरच्या. लक्षात आली? दुसरी व्हीटस्टोन ब्रिजची अरेंजमेंट ओके, ए आणि बी टर्मिनल मधला कॅपॅसिटन्स काढायचा आहे. सी 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 किंवा काहीतरी एक व्हॅल्यू दिली जाईल. अरे डोळे झाकून कन्सिडर करा की दिस इज काय, ही बाजू जर उतरून इकडे घेतली तर काय होईल? अरे जनरल अरेंजमेंट ऑफ व्हीटस्टोन ब्रिज होईल, लक्षात येत. पण बघता क्षणीच आपल्याला क्लिक व्हायला हवंय. तर असे क्वेश्चन 10 सेकंदात 20 सेकंदात होतात आणि एक्झामिनेशन मध्ये हे इंटेंडेड असतं की असे 5-10 क्वेश्चन 10-20 सेकंदात सॉल्व होतील. म्हणून 2-4 क्वेश्चन असे टाकले जातात की जे 1-2-3 मिनिटे कॅल्क्युलेशन्सला घेतात ओके, कळतंय? जिथं जर आपण टाइमपास केला तर तिकडचा वेळ पण घट करू शकतो. पुढे तिसरी अरेंजमेंट, व्हीटस्टोन ब्रिजची तिसरी अरेंजमेंट लक्षात येत आहे. सी 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 मधला काही असू शकतो, वेगळा पण दिला जाऊ शकतो, काही फरक. ह्या दोघांचा रेशो हा 3 तर हा 6 ओके, हा 6 तर हा 12 ओके, असंही दिलं जाऊ शकतं ओके, कळतंय? पण तिसरी अरेंजमेंट कळतंय काही कन्फ्युजन? आणि बाकी जनरल तर सगळ्यांनाच कळतंय. अरे जनरल बोला, हे जनरल अरेंजमेंट आहे. परत सगळ्या व्हॅल्यूज ह्या काहीतरी दिल्या जातात, ही काहीतरी वेगळी दिली तरी काही हरकत नाही, तेवढी दिली तरी हरकत नाही. अरे काय तो सेम पोटेन्शियलचा पॉइंट आहे, सेम पोटेन्शियल मध्ये कॅपॅसिटन्स. तर लक्षात येत रेजिस्टन्स ओके, कळतंय? काही कन्फ्युजन बिलकुल नाही. बर आता ह्याच्यावर आणखी काय कॉम्प्लेक्सिटीज केल्या जाऊ शकतात? चला आता हा कॅपॅसिटर दिला, ही अरेंजमेंट दिली, ते इथं तुम्हाला ती आणायचा. पण इथं एक न देता काय देता? 2 दिला ओके, किंवा 3 दिला ओके. अरे तुम्ही डोळे झाकून ह्या विचार करू शकता की अरे आपण बघितलंय काय की फायनली कशात कन्व्हर्ट करायचं आपल्याला, अकॉर्डिंगली अंदाज यायला हवाय. तर आणि तरच असे क्वेश्चन क्विकली डील होतात. बरं कळतंय? काही कन्फ्युजन बिलकुल नाही. समजलं हे की सिरीज अरेंजमेंट मध्ये काय होतं? कॅपॅसिटरचा पॉझिटिव्ह टर्मिनल दुसऱ्या कॅपॅसिटरशी, पहिल्या कॅपॅसिटरचा पॉझिटिव्ह प्लेट दुसऱ्याच्या निगेटिव्ह प्लेटशी जोडलेला. पॅरलल मध्ये पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह सगळे एकत्रित जोडलेले असतात,
निगेटिव निगेटिव सगळे म्हणून प्रत्येक कॅपॅसिटरचा पोटेन्शियल सेम असतो. तर इथं प्रत्येकाचं पोटेन्शियल डिफरंट असण्याचं कारण काय? प्रत्येकाचे पॉझिटिव्ह टर्मिनल प्रत्येकाचा पॉझिटिव्ह दुसऱ्याच्या निगेटिव्हला जोडला. कळलं? काही कन्फ्युजन बिलकुल नाही. तर कॅपॅसिटरचे काही प्रॉब्लेम्स आपण आपल्या एक्झरसाइजमध्ये सॉल्व्ह करूया. हे कळतंय हटके केसेस आणि हटके केसेसवर ओके म्हणजे विटसोन ब्रिजवर वगैरे क्वेश्चन येण्याच्या शक्यता मॅक्झिमम असतो. ओके कळतंय? झालं हे कळतंय? तर सॉल्व्ह करू शकाल असे क्वेश्चन. हे सगळे लॉजिक पुढे रेझिस्टन्स आपण वापरणार आहोत. जायचं पुढे पुढचं बे अरेंजमेंट ऑफ कॅपॅसिटी ह्या पॅरलल सिरीज अरेंजमेंटला आपण एक्सटेंड करूया. काय करूया? डायइलेक्ट्रिक्स ओके इन सिरीज आय पॅरल डायइलेक्ट्रिक्स कॅपॅसिटर्स मध्ये डायइलेक्ट्रिक्स जर इन्सर्ट केले तर ते कधी सिरीज मध्ये असतात आणि कधी पॅरल हा एक कॅपॅसिटर कन्सिडर करतो. दिस इज वन कॅपॅसिटर, दिस इज वन. लक्षात येत एक प्लेट पॉझिटिव्ह दुसरी प्लेट हा कॅपॅसिटरचा ए टर्मिनल हा बी टर्मिनल. आता जर ते हा काय आहे या दोघातला आणि व्हर्टिकल एरिया प्लेटचा लक्षात येत जर एरिया अफेक्ट होत नसेल एरिया अफेक्ट काय डिवाइड झाला डी. इकडे काय आहे कपॅसिटर इकडे डायरेक्टली केव्हा इकडे डायरेक्टली